नमस्कार मित्रांनो, शेतकरी माझा मित्र या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे ही अद्रक बघताय। हा जो अद्रकीचा प्लॉट आहे, आज एकदम टकाटक आहे, टकाटक कंडिशन मध्ये। तर या व्हिडिओ काढायचं कारण म्हणजे असं आहे की प्रत्यक्ष आपण शेतकरी मित्रासोबत आलेलो आहे। तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हे दादासाहेब राठोड ब्राह्मणी गराडा इथला शेतकरी आहे। तर या शेतकरी मित्राने आतापर्यंत या प्लॉटला पूर्ण जैविक मध्ये शेड्यूल केलेला आहे। तुम्ही माझ्या मागे प्लॉट बघू शकता, प्लॉट किती टकाटक आहे मित्रांनो। तर याचं नियोजन कसं कसं केलंय आणि आज ह्या प्लॉटला पूर्णपणे किती दिवस कंप्लीट झालेले या व्हिडिओमध्ये आपण बघू आणि याची पूर्ण माहिती या शेतकरी मित्राकडून घेऊ। तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला योग्य माहिती मिळेल। नमस्कार भाऊ। नमस्कार भाऊ, मी आज तुमचा प्लॉट बघतोय। प्लॉटची कंडिशन आज एकदम टकाटक आहे। तर आतापर्यंत तुम्ही याला काय काय नियोजन केलंय भाऊ? नियोजन पूर्ण जैविकच केलेले, टोटल जैविक केलेले, जैविकच केलेले। आणि हा तुमचा प्लॉट किती आहे पूर्ण? आज आहे पाऊण एकर। पाऊण एकर आहे। किती क्विंटल बेणं लागले याच्यामध्ये? 7 क्विंटल बेणं। 7 क्विंटल बेणं लागलेलं आहे। आणि आतापर्यंत जो खर्च झालेला आहे तुमचा ऑर्गेनिक मध्ये किती झालेला आहे? याला असं पाहायला लागलं तर 15,000 झालेला आहे। 15,000 रुपये झालेले आहे। जेव्हापासून तुम्ही आमच्या सोबत जोडलेले, त्याच्यानंतर तुम्हाला प्लॉट मध्ये काय फरक वाटला? लगेच 15 दिवसामध्ये प्लॉट बनलेला आहे। 15 दिवसामध्ये प्लॉट बदललेला आहे। आणि आजची जी कंडिशन आहे, जे बरेचसे शेतकरी मित्र म्हणताय की अद्रकला सड लागते। आता आपण पहिल्यापासून जैविक वापरून राहिलं तर सड कुठे एक दांडा बी नाही, दांडा पण नाही। आणि आजच्या कंडिशनला मला सांगा, तुमच्या एखादा कंद उपडता का शेतकरी मित्राला दाखवायला? उपटू ना, उपटा बरी। तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांना फुटे बघ किती मोठ्या प्रमाणात आहे। आजची कंडिशन जर म्हटली ना तर फुटवेची संख्या जर मोजली तर हे बघा कंद किती बनलेलं आहे। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21 ती निघालेले आणि खालून कमीत कमी मित्रांनो 10 ते 12 फुटवे, म्हणजे आज धरून चला तुम्ही सरासरीमध्ये ते 30 फुटवे निघालेले। तर भाऊ, तुम्ही मागच्या वर्षी जी ट्रीटमेंट घेतली होती बाहेरून, त्याच्यामध्ये यावर्षी मध्ये काय फरक वाटतोय? जमीन आसमानचा फरक आहे। जमीन आसमानचा फरक आहे का? गेल्या वर्षी पहिल्या सुरुवातपासून सड लागली होती तर शेवटपर्यंत थांबलेलेच नव्हती, म्हणजे तुमचं मागच्या वर्षी आवरेज समजा बरोबरच नाही निघला। तर आतापर्यंत समजा जे तुम्ही खर्च केलाय त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी आहात का? समाधानी म्हणजे कमी खर्चामध्ये प्लॉट चांगला दिसलेला, प्लॉट चांगला दिसतोय। तर मला तुमचा पूर्ण नंबर सांगा, मोबाईल नंबर 70 28 10 15 96। अच्छा, तर जर शेतकरी मित्राचा कॉल जर आला तर तो पिकअप करा आणि त्यांना जो आपली जी खरी परिस्थिती आज तीच सांगा, कारण जेणेकरून काय होईल तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर कमीत कमी तुमच्या मागे 10 शेतकरी येणार आहे, तर त्याचा त्यांना असं धोका नाही बसायला पाहिजे। आता कस काय धोका बसणार? आज तुम्ही तुमच्या जवळूनच सगळं काय घेऊन चाललेले आहे, धोका कस काय? आता तुम्ही धोका दिला असता तर प्लॉटवर आले बी नाही असते। नाही, बरोबर आहे। बरेचसे शेतकरी मित्र म्हणताय की आता या कंडिशन मध्ये काही खत वगैरे देऊ नका। जे आता प्लॉटला आज कंडिशन म्हणजे किती दिवस कंप्लीट झालेले याला? याला 24 जून पासून चालू आहे। 24 जून पासून चालू आहे। तर हा जे तुम्ही आता शेड्यूल करताय ऑर्गेनिक मध्ये, हा कधीपासून करताय? हे याला फक्त 20 दिवस। 20 दिवस झाले। आणि 20 दिवसापूर्वी काय कंडिशन होती प्लॉटची? 20 दिवसापासून जमीन चेक केली होती। आणि हा जे बघतोय मी, तर कंडिशन अशी आहे की जवळपास आजूक या 15 ते 20 दिवसामध्ये प्लॉट फिट होईल तुमचा। फिट व्हायलाच पाहिजे। आणि खत वगैरे चालू आहे तुमच्या ऑर्गेनिक मध्ये? ऑर्गेनिक चालू आहे, दनाट चालू आहे, दनाट चालू आहे। आणि बरेचसे शेतकरी मित्र म्हणताय की खत वगैरे देऊ नका, तसं काही असतंय का? नाही नाही नाही, जैविक मध्ये तर मला आतापर्यंत काय वाटलं नाही सड वगैरे म्हणून। अच्छा, अजून मी त्याला कलर वगैरे बुरशी नसं काहीच दिलं नाही, खालून काहीच दिलेलं नाही, तरी प्लॉट एकदम टकाटक आहे। टकाटक, फक्त जैविक चालू आहे आपली, टोटल जैविक मध्ये चालेल। ठीक आहे भाऊ, धन्यवाद।